G7 देशांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीत दाखल. विविध जागतिक मुद्द्यांवर सर्वसहमतीसाठी माध्यम देश म्हणून भाग घेताना भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा अशा मुद्द्यांवर कुवेत अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या 46 भारतीयांचा पार्थिव देह मायदेशी आणणारं भारतीय हवाई दलाचं विमान कुवेतहून कोची इथं दाखल. कुवेतमधल्या अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्यांचे पार्थिव देह लवकरात लवकर मायदेशी आणता यावेत यासाठी कुवेतनं केलेल्या सहकार्याबद्दल परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह यांनी मानले आभार. लोकसभा अध्यक्षांची निवड येत्या 26 जूनला होणार. पालघर जिल्ह्यात वसईतल्या वर्सोवा इथं सूर्या प्रकल्प दुर्घटनास्थळी बचाव कार्यासाठी लष्कर, नौदल आणि तटरक्षक दलालाही पाचारण करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती. जर्मनीमध्ये मध्यरात्रीपासून युरो चषक फुटबॉल स्पर्धेला होणार प्रारंभ. पहिला सामना जर्मनी आणि स्कॉटलंड यांच्या. आणि मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्हा पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा अणुस्कुरा घाटात दरड कोसळून राजापूर कोल्हापूर मार्ग बंद. पर्यायी वाहतूक कोंडाघाट मार्गे सुरू. नमस्कार.